नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत साईनगरी शिर्डीमध्ये, आणि शिर्डीतील जे सर्वात महत्त्वाचा जो इंटरचेंज आहे या इंटरचेंजचं काम आपण आज दाखवणार आहोत। आणि आपल्याला माहितच आहे की शिर्डी म्हटलं की विदेशातून येणारे भाविक आहेत, तर विदेशातून येणाऱ्यांसाठी इथं काही इंटरचेंजची आवश्यकता नाही, ते डायरेक्ट विमानानं, कारण विमानतळ पण या ठिकाणी झालेलं आहे हे माहितच असेल आपल्याला। तसं बरेचसे म्हणजे आपल्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा भारतातून कानाकोपऱ्यातून वाहनांनी या ठिकाणी बरेचसे लोक येत असतात, आणि त्याचबरोबर नागपूर ते शिर्डी हा महामार्ग लवकरात लवकर खुला व्हावा अशी बरेच साई भक्तांची इच्छा आहे। त्यामुळं आज आपण खास या इंटरचेंजचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हे दाखवण्यासाठी आलेलो आहोत शिर्डी या नगरीमध्ये। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्याअगोदर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून एक लाईक जरूर करा। आपण या आजूबाजूच्या परिसरावरती एक दृष्टिक्षेप टाकूया आणि कुठल्या ठिकाणापासून आपण आजचा व्हिडिओ सुरू केलेला आहे म्हणजे याच इंटरचेंजचा कुठला भाग आहे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत हे आपण नंतर पाहूया। इथला जो परिसर आहे, इथलं काम जे आहे ते पाहूया एकदा। तर मंडळी, आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते आहे समृद्धीचा हा एक इंटरचेंजचा भाग, आणि हा जो ब्रिज पाहत आहोत तर हा जो आहे कोपरगाव शिर्डी या महामार्गावरती हा ब्रिज आहे, परंतु हा मुख्य ब्रिज समृद्धीचा नाही आहे। तो समृद्धीचा मुख्य ब्रिज आपल्याला जे श्रीकृष्ण मंदिर आहे महानुभ पंत यांचं, तर त्याच्या पलीकडल्या भागामध्ये जो आहे तो मुख्य जो ब्रिज आहे समृद्धी महामार्गाचा जे दोन्ही साईडचा, तर तो तिथं पाहायला मिळेल। हा जो आहे इंटरचेंजचा ब्रिज आहे, थोडंसं आपण शिर्डीकडील भागामध्ये आलेलो आहोत आणि या भागात जो गोल घेरा आहे हा अशा पद्धतीनं इकडं तुम्हाला समृद्धीला लागता येईल, मुंबईकडे जाता येईल। म्हणजे हा जो पाठीमागं पाहत आहोत आपण हा आहे शिर्डी आणि कोपरगाव असा हा महामार्ग आहे। हे वाहनं वगैरे जात असताना दिसत आहेत आपल्याला, इकडे शिर्डीकडे जात आहेत आणि या बाजूला आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आहे कोपरगाव, आणि हा जो ब्रिज आहे तो त्या महामार्गावरती आहे। हा जो महामार्ग दिसत आहे हा इकडं शिर्डीकडे जातो आहे असा, इकडं ह्या ब्रिज खालून इकडं कोपरगावकडे जातो आहे, हे वाहनं दिसत आहेत पा। हा महामार्ग आहे शिर्डी कोपरगाव, आणि या महामार्गावरती हा इंटरचेंजचा ब्रिज आहे। तिकडं गोल जो आपण लूप रोड म्हणतो आहे तो घुमून अशा पद्धतीनं हा ब्रिजवरून इकडं येईल। तर हा जो ब्रिज आहे म्हणजे जे नागपूरहून येणारे जे भाविक आहेत, इकडल्या बाजूला जो आपल्याला म्हणजे समृद्धी महामार्ग दिसत आहे अशाच पद्धतीनं गोल घेरा घेऊन खाली उतरून ब्रिजच्या बाजूने ते शिर्डीकडे जातील, आणि जे शिर्डीवरून येणारे भाविक ज्यांना मुंबईला जायचं असेल, नागपूरला जायचं असेल, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने इकडल्या बाजूने येऊन हा जो दिसत आहे हा घेरा घेऊन पुढे समृद्धीचा जो मुख्य जो पॉईंट आहे त्या ठिकाणी अंडरपास असेल, एक अंडरपास म्हणजे ह्याच्यासाठी की ज्यांना मुंबईकडे जायचं आहे, हे जी इथं ब्रिजचं काम दिसते पा आहे समोर, तर हा जो अंडरपास इथं ब्रिज आहे ज्यांना मुंबईकडे जायचं आहे त्यांना इकडं सरळ जाता येईल, आणि ज्यांना नागपूरला जायचं आहे तर अंडरपासवरून पुढं जाऊन अशा पद्धतीनं ते या महामार्गाला लागतील। एकंदरीत अशा पद्धतीने हे इंटरचेंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मंडळी, इथं जे दिसत आहे आपल्याला बहुतेक हे टोल गेटचंच नियोजन असेल। इथली जी बिल्डिंग आहे ती हॉटेल वगैरेचं, ह्याचं तर सध्याच्या काही नियोजन नाही, कारण इथलं महामार्गाचं कामच बरंचसं स्लो गतीनं सुरू आहे। तुम्हाला सांगतो की हे जे काम आहे तर एक 60-65% किंवा 70-71% काम झालेलं दिसत आहे इथून आपण प्रत्यक्ष नजर टाकल्यानंतर। माझ्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे, जास्त तुम्ही जाणकार आहात, तुम्ही हे दाखवल्यानंतर लक्षात घेऊ शकता की किती प्रमाणात काम झालेलं आहे। तर आणि हा जो मधला पेस आहे जो, तर एकदम जबरदस्त असा हा स्पेस आणि खूप जास्त म्हणजे जागा आपल्याला या ठिकाणी घेऱ्यामध्ये घेतलेली जी जागा आहे ती भरपूर दिसत आहे पा। आणि जे श्रीकृष्ण मंदिर आहे ते बहुतेक या ठिकाणी असंच राहील कायमचं, भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही, परंतु सध्या तरी, कारण तो एकदम त्या गोल घेऱ्यामध्येच मंदिर आहे पा। आपण पाहूया हे
हा जो स्पेस पहा मित्रांनो, हा महामार्ग म्हणजे हा लूप रोड आहे इंटरचेंजचा, आणि अशा पद्धतीनं हा संपूर्ण पलीकडं मुख्य महामार्ग आहे हे समोर दिसतोय. आणि त्यांच्या दरम्यान हा संपूर्ण जो स्पेस आहे तो एकदम ओपन स्पेस, या ठिकाणी काहीतरी नियोजन होईल भविष्यामध्ये, सुशोभीकरणाचं काम होईल. आणि हे जे समोर पाहत आहोत हे श्रीकृष्ण मंदिर आहे, महानुभवपंतीयांचं या ठिकाणी आपल्याला आश्रम पाहायला मिळेल. आणि आणखीन जशास तसं या ठिकाणचं आपल्याला म्हणजे कसल्या पद्धती, समोरचा भाग जो आहे, पोर्शन जो आहे तो थोडासा पडलेला दिसला होता, कारण त्या ठिकाणी मी काल ज्यावेळेस आलो त्या ठिकाणी पाहिला. आणि हा जो आहे तो शिर्डी कोपरगाव महामार्ग आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात येईल की हा जो समृद्धी महामार्ग आहे, नागपूरवरून येणाऱ्यांना जे कोपरगाव जायचं असेल तर अशाच पद्धतीनं खाली उतरून हा गोल, हा जो मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून अशा पद्धतीनं घेरा घेऊन ह्या ब्रिजवर न जाता हा अलीकडला जो लूप रोड आहे ह्या लूप रोडनं तुम्ही सरळ अशा पद्धतीनं कोपरगावकडे जाऊ शकता. तर हा इथं एक इंटरचेंज आणि त्याचा परिसर आपल्याला इथं पाहायला मिळेल पहा. तर मित्रांनो, आता इथली जागा सोडून आपण पलीकडल्या भागाकडे जाऊया. जो ब्रिज आहे सध्याच्याला जो इंटरचेंजचा, तर त्याच्या पलीकडल्या दिशेनं पाहूया, किंवा आपण तिथं जाऊन ब्रिज पण पाहूया त्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, आणि नंतर पलीकडल्या दिशेला जाऊया, आणि त्यानंतर मुख्य महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीनं, तर त्या महामार्गावरती जाऊया. तर मंडळी, हा इकडून शिर्डीवरून येतोय. अशा पद्धतीनं हा शिर्डी कोपरगाव महामार्ग आहे, आणि या महामार्गावरतीच आपल्याला हा ब्रिज, इंटरचेंजचा ब्रिज अगोदरचा होत आहे, त्याचं काम पाहूया. इथून ब्रिजच्या खाली पण जाऊ आपण. तर इथून जे दिसेल जेवढं आपल्याला तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. अशाच पद्धतीनं हा पुढं ब्रिज पूर्ण होणार आहे, आणि हा इकडं इंटरचेंज या लूप रोडला लागेल. तर सध्या इथं आपल्याला याचं काम दिसत आहे कशा पद्धतीने झालंय, कुठपर्यंत झालंय. तर खाली पण जाऊया आपण, खाली जाऊन आपण त्या ब्रिजचं काम किती झालेलं खालून पण पाहूया. तर मित्रांनो, आपण या भागाकडे होतो सुरुवातीला, आणि हा ब्रिज पाहिला, जो ह्याचा इंटरचेंजचा जो ब्रिज आहे तो पाहिला, त्याचं काम पाहिलं, आणि त्याच्या आता इकडल्या बाजूला आलेलो होतो, म्हणजे शिर्डीकडून येते वेळेस आपण उजव्या साईडला जो आहे, तर मगाशी म्हटलं इकडल्या बाजूनं जो घेरा आहे हा दाखवायचा आहे. अशाच पद्धतीनं हा वळण घेऊन महामार्गाला लागतो, परंतु वरती जायला सध्याच्याला रस्ता नाही आहे, कारण वरती पण काय आहे की फक्त सध्याच्याला माती वगैरे मुरुमचं काम आहे, त्याच्यावरती काही महामार्ग झालेला नाही आहे. इथून फक्त असा गोल घेऱ्याचा एक दृष्टिक्षेप घेऊया आपण, आणि इथं बघूया आपण की जो संपूर्ण जो महामार्ग आहे यांच्या दरम्यान जी सुटलेली जो भाग आहे, म्हणजे इंटरचेंजच्या दरम्यान, तर इथं पाणी वगैरे साचलेलं दिसत आहे सध्याच्याला. तर मंडळी, हेच ते श्रीकृष्ण मंदिर जे या संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या घेऱ्याच्या दरम्यान, म्हणजेच ह्या इंटरचेंजच्या घेऱ्याच्या दरम्यान आपल्याला हे एकमेव मंदिर असलेलं दिसत आहे. आणि मंदिर वगैरे असेल तर आणखीन या महामार्गाची शोभा वाढेल. आय थिंक, मला तर वाटतं की अशा या घेऱ्याच्या दरम्यान मंदिर सुशोभन वगैरे करणं फार महत्त्वाचं आहे. त्यातीलच जर मंदिर असेल
तर आणखीनही या महामार्गाला शोभा म्हणजे प्राप्त होईल. तर इथलं ते मंदिर आहे हे पाहूया. याचं आता सध्याचा समोरचा जो पोर्शन आहे थोडीशी पडझड झाली, म्हणजे पाडण्यात आलेला आहे महामार्गाच्या कामासाठी. तर मंडळी आपल्याला आता सध्याच्याला मास्क घालून बोलावं लागत आहे, कारण इथं पाहत आहोत की खूप धूळ आहे आणि धुळीमुळं एक म्हणजे या महामार्गाच्या आजूबाजूनं काम सुरू असल्यामुळं खूप धूळ झालेली आहे. आणि हा पाठीमागचा जो मेजर ब्रिज आहे तो आपल्याला इथं पाहता येईल. आणि याचं वर्क सध्याच्याला अपडेट म्हणजे आपल्याला पाहता येईल की वर्क चालू आहे, काम सुरू आहे. आणि या म्हणजे इथं काम करायला एवढं अवघड आहे की शिर्डी म्हणलं की खूप भाविकांची तसेच बरेचसे मोठमोठ्या वाहनांची पण गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला नेहमीच मिळते. आणि या महामार्गानं जाणारे जी वाहनं आहेत त्या वाहनांना म्हणजे या वाहनाचा त्रास काम करताना बऱ्याचशा प्रमाणात या इथली काम जे करत आहेत लोक तर त्यांना होत असेल असं माझ्या तरी मते. पाहूया आपण या ब्रिज खालून किती वाहनं वाहत आहेत रोज म्हणजे प्रवास करत आहेत. तर आणि फायनल मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत या मुख्य महामार्गावरती. आणि आपण पाहत आहोत की या बाजूने येतो आहे नागपूरवरून आणि इकडे अशा पद्धतीने ह्या ब्रिजवरून जातो आहे मुंबईकडे. अशा पद्धतीने हा कोपरगाव शिर्डी महामार्ग आहे त्याच्यावरचा हा ब्रिज आपल्याला इथून पाहता येईल. आणि इथून जे मुख्य जो संपूर्ण इंटरचेंज आहे ह्याचा लुक आपल्याला इथून घेता येईल. आधी या ब्रिजवरती दृष्टिक्षेप टाकूया आणि संपूर्ण इंटरचेंज इथून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. Thank you.
तर मंडळी एकंदरीत आपण या दिशेने आलेलो आहोत, म्हणजेच जो पाठीमागं आपण ब्रिज पाहिला आणि इंटरचेंज पाहिलं त्याच्या पुढं आलेलो आहोत, म्हणजेच नागपूरच्या दिशेने आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला इकडल्या बाजूला एक अंडरपास दिसत आहे, त्याचं काम सध्याच्याला इथं सुरू आहे, तेही पाहूया. आणि इथं पाहूया बघा हे कसं एक पावसामुळं एकदम पूर्णतः हे माती ढासळलेली दिसत आहे. बघा जे जे पाया घेतलेला आहे तर ती पूर्ण ढासळलेली दिसत आहे आपल्याला. बघा तेव्हा एकंदरीत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि या व्हिडिओमध्ये आता थांबायची वेळ झालेली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय. आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तशी झाली होऊन गेली पण तरीसुद्धा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.